नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्कीच कळेल हा कशा रीतीने आपल्यासाठी उपयुक्त आहे. तर आपण आपल्या प्रियजनांचे बर्थडे सेलिब्रेट करतो असतो, तर ज्यावेळेस आपण बर्थडे सेलिब्रेट करतो त्यावेळेस आपण हे असे समोर तुम्हाला दिसत आहे हॅपी बर्थडे जे नेम्स आहे ते आपण यूज करत असतो. तर एकदा आपण आणल्यानंतर हे परत त्याची घडी कशी घालावी किंवा ह्याच्यामधून एअर कशी रिमूव्ह करावी हे आपल्याला माहिती नसते बऱ्याच वेळेस. तर एकदम सोपा आणि सरळ पद्धत आहे ह्याच्यामधली हवा काढण्याची, तर आपण ती आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आजचा हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले ह्या लेटरमध्ये जो जिथून आपण एअर फिल करतो तो पॉईंट बघायचा आहे. सध्या हवा इथे हा तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनसमोर. तर इथून आपण हवा कशी काढणार, तर एकदम सोपी मेथड आहे. त्यासाठी आप तुम्हाला कुठल्या तरी एका स्ट्रॉची गरज आहे, जशी की तुम्हाला माझ्या हातात दिसते. हे स्ट्रॉ तुम्ही दुकानातून विकत आणू शकतात किंवा तुमच्या घरात एखादा लहान मुलगा असेल त्याची वॉटर बॅग असेल त्यामध्ये सुद्धा असा स्ट्रॉ तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हा स्ट्रॉ जो आहे जिथून आपण हवा फिल करतो तिथे टाकायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्ही कशा रीतीने टाकतो आहे. अशा प्रकारे हा मध्ये थोडा पुश करायचा आहे. जसं तुम्ही पुश कराल याची एअर बघा, तुम्ही लगेच ऑटोमॅटिक कमी व्हायला सुरुवात होईल. बघितली अशा रीतीने संपूर्ण अशी एअर काढून टाकायची. आणि तुम्ही हा क्रश देखील करू शकता बघ, जेणेकरून याची संपूर्ण हवा निघून जाईल आणि तुम्ही ह्या लेटरची घडी मारून ठेवू शकता, जे की तुम्ही पुन्हा एकदा एअर फिल्टरनंतर यूज करू शकता. आणि पूर्णतः क्रश करून टाकला आहे असे तुम्ही बघता आहात. आता काहीच एअर उरणार नाही याच्यामध्ये पूर्ण क्रश केल्यानंतर. पूर्णतः एअर काढून टाकली आहे आपण, पूर्णतः एअर यामध्ये निघालेली आहे जशी की तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. तुम्ही याची घडी देखील मारू शकता आणि ठेवू शकता. बघू शकता तुम्ही अतिशय म्हणजे उगतच साईज जास्त मोठी वाढून कुठे ठेवण्या शकते असं तुम्ही ओळखून कुठेही ठेवू शकता. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कधी पुन्हा बड्डे आला कोणाचा आणि पुन्हा हे लेटर्स यूज करायचे आहे, आपण काय करायचं, फक्त स्ट्रॉ घ्यायचा, तोच स्ट्रॉ घ्यायचा, पुन्हा तिथेच टाकायचा जिथून आपण एअर काढली होती तिथे मध्ये टाकून घ्यायचा. जसामध्ये गेला तिथे मग एअर फ्लोला सुरुवात करायची, जशी की मी आता करणार आहे. प्रॉपर रित्या टाकून घ्यायचा नाही तर मग एअर जाणार नाही. मग थोडासा सिम्पल करून घ्यायचा, मग मध्ये बसून आणि पुन्हा हा लेटर तुम्ही यूज करू शकता. होप आहे तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल, जेणेकरून तुम्ही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा यूज करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही गोष्ट माहिती होईल. धन्यवाद.